शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आपल्यासोबत आहेत त्यांच्या कालच्या भाषणाची वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कालच्या तुमच्या भाषणाची एकतर पक्षात ही खूप जोरदार चर्चा होती आणि माहितीतली चर्चा होती आणि माहितीतली चर्चा होती ती खास करून अजितदादाच्या एंट्रीबाबतचं तुमचं विधान तर त्या विधानाचा नक्की मतीत अर्थ काय मला वाटतं अजितदादांच्या बाबतीमध्ये जे विधान केलं त्याचा बाहेर उपयस केला जातो आहे मला एवढंच सांगायचं होतं की अजितदादा थोडेसे उत्सुक आले असते ते बघा झालं असतं असं बोललो मी एवढंच फक्त बोललो त्याचा अर्थ असा होता थोडं लेट झाले असते तर नऊ मंत्रिमंडळ ते त्यांना मिळेल ते आम्हाला मिळाले असते आणि <laughs> आमच्या पक्षाला ते अधिक फायदेशीर पडलं असतं एकनाथजी शिंदे यांनी काही लोकांना कमिमेंट केली होती काही लोकांना आश्वासन दिली होती अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आमचे महाडचे आमदार भगतसेठ गोगावले याला तुला मंत्री बनवतो म्हणून सांगितलं होतं पण दादा आले अचानक नऊ मंत्रिमंडळ घेऊन गेले आणि एकनाथ शिंदे दिलेली आश्वासन पाळता आली नाही पण त्यामुळं तुमचं नुकसान झालं ही गोष्ट मान्य करताय दादामुळे तुमचं नुकसान झालं नाही नुकसान म्हणता येणार नाही आता ना ना युतीमध्ये या सगळ्या गोष्टी सामावून घेतल्याच पाहिजेत आपण त्यावर कुठे दुमत नाही पण मी काल विनोदन असं म्हटलं की थोडं लेट झाले असते तर आम्हाला नवमंत्री मंत्रिमंडळ मिळाले असते हा मागचा माझा हित होता फक्त बाकी काही नाही अजितदादांसारखा माणूस नाही आहे तुम्हाला सांगतो सकाळी सहा वाजता उठून महाराष्ट्रामध्ये जनहिताची कामं पाहणारा पहिल्यांदा मी अजितदादा पाहिला आहे आणि आम्हाला हेतू टिकवायची आहे महायतू टिकवायची आहे कुठेही मिठाचा खडा आम्हाला टाकायचा नाही फक्त माझा हेतू शुद्ध होता थोडं लेट झाले असते ले नऊ मंत्रिमंडळ आमच्या पदात पडले असती आणि आज महाराष्ट्रामध्ये आमची ताकद अधिक वाढली गेली असती एवढं फक्त माझा उद्देश होता आणि ते बोललो मी नाही तुम्ही म्हणता आहात की मला कुठेही मिठाचा खडा टाकायचा नव्हता आणि मी विनोदानं बोललो की जेणेकरून आमचं नुकसान झालं परंतु तुमचा हा विनोदाचा जो जो मुद्दा होता नाही पण तुमचा जो मुद्दा आहे मी मी माझं नजर फार तुमच्याकडे आहे तुम्ही नुकसान बोलताय आमचं नुकसान मी म्हटलं नाही आम्हाला निश्चितपणे मंत्रिमंडळ मिळाली असती आणि आमच्या नेत्यांनी जो शब्द दिले होते ते पाळता आले असते एवढा फक्त मागचा हेतू आहे परंतु तुम्ही एक म्हणालात की विनोदाने मी म्हणालो होतो तर तुमचा हा मुद्दा विनोदाने न घेता राष्ट्रवादींच्या नेत्याच्या जिवारी लागला आणि त्यात त्यांचे जे प्रवक्ते आहेत अमोल मिटकरी तर म्हणाले की लंगोटच राहिलं नसतं अमोल मिटकरीचं वय काय त्याचा अनुभव काय आम्ही पंचावन्न वर्ष गाचारमध्ये काढली त्याची अवकात आहे का माझ्यावरती बोलण्याची तो लंगोटची भाषा काय करतो त्यांचं एक दिवस आले ना तटकवी ती गामदासदमनी आणली त्याला सांगा तुमचं लंगोट मी वाचवलं नाही तर लोकांसमोर आले असतात लोकांना तुम्हाला पाहिलं असतं काय झालं तुमची अवस्था बागमतीमध्ये दुसऱ्याकडे बोट टाकायची तुमची हिंमत आहे का तोंड आहे म्हणून काही बोलायचं वागमात बोलायचं तर आपण काय बोलतो त्याचं भान ठेवावं आपली अवकात काय त्याचं भान ठेवली पाहिजे आणि मग बोललं पाहिजे तर आणि रामदास कदम नेमका काय बोलला ते मला जाणून घेतलं पाहिजे ऐकलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे एवढी घाई कशसाठी इतकी घाई कशसाठी तर हा बिस्कुल आहे अजून वेळ आहे त्याला माझ्या ब बोलायची आणि लंगोटची भाषा सागे माणसाने करू नये तुमची इज्जत आम्ही वाचवली हो रायगडमध्ये रायगडमध्ये भाजपने धव्यसिंह पाटील यांना ऑलरेडी तिकीट देऊन कामाला लावली होती भाजपकडनं ती सीट राष्ट्रवादीसाठी तटकवसाठी मी भांडून घेतले मी रामदासमधून भांडून घेतले आणि म्हणून तुमची तट मिटके फटकवी तुमची इज्जत मी वाचवली हो तुमची लंगोट मी वाचवले हो भानामध्ये या आणि बोला नाही परंतु मग राष्ट्रवादीच्या या अशा जे पद्धतीचे वक्तव्य करतायत या नेत्यांना कोण समज देत नाहीत कर... दे का त्यांना कोण समज देण्याचं काय मी आता सांगितलं पहिल्यांदा मी स्टेटमेंट काय दिली ते ऐकावी पहावी मीडियावाल्या तसंच तुम्हाला विचारायला उलट अंदाज असे बोलतात पण नेमका आधी आपण अभ्यास केला पाहिजे आपण माझी स्टेटमेंट पाहिली पाहिजे आणि मग त्याच्यात बोललं पाहिजे आणि आपण काय बोलतो त्याचा भान देखील ठेवलं पाहिजे तुमचा लंगोट कुणी वाचवला तर नाही विचार ते सांगतील सांगतील ना हिमालयात जावं लागलं असतं असंही म्हणताय त्याला हिमालय माहिती आहे का आधी हिमालयात जाऊन तू सा साधूबाला काय तू काय इतका मोठा काय महाभाग झाला आहेस का की आम्ही झालोय का हिमालयात जायची भाषा कोणी करायची तुमचा एकच आला आणि तो आम्ही आणला आहे ती पण ते भाजप सीट घेत होते ती मी वाचवली हो तटकन विचारून घ्या म्हणून त्यांनी माहिती घ्यावी मग बोलावं त्याची अवकात नाही आहे बोलायची सुग्याकडे बघून थुंकल्यानंतर थुंक्या आपल्या तोंडावर उठते हे मिटकेला कळेल मी थोड्या दिवसांनी पुढे बोला एकंदरीतच आता जे आपण बघतो आहे महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं असे वक्तव्य होत आहेत आणि गेल्या काही दिवसापूर्वी संघाचं जे मुखपत्र आहे त्याच्यामध्ये या सगळ्याबाबत भाष्य करण्यात आलं होतं तर कुठेतरी महायुतीत अनबन आहे का अजितदादावरून अजित तुम्ही ज्येष्ठ नेते आहात हे बघा मी मगाशी म्हटलं तुम्हाला तुम्ही पुन्हा पुन्हा लावायचा प्रयत्न आहे माझ्या लक्षात येत आहे ते मी मगाशी म्हटलंय अजित दादासारखा माणूस सकाळी सहा वाजता उठून काम करणार मी पाहिला आहे त्याश प्रशासनावरती प्रचंड अशी त्या माणसाची पकड आहे मोठा त्या माणसाचा अभ्यास आहे त्याच्यावरती मध्ये आम्ही कसं बोलू शकतो फक्त माझ्या पक्षाचा थोडा फायदा झाला असता ते उस आले असते तर एवढीच मी स्टेटमेंट दिली आहे याच्या पलीकडे याच्या पलीकडे काही नाही संघाच्या संघाला विचारणार ते त्यांनी काय ते मी काय बोलू मी संघाचा माणूस नाही आहे मी संघाचा नेता नाही ना मी कशा होती त्याच्यावरती अजितदादांच्या बाबतीमध्ये प्रचंड आदर आहे जिवाळ आहे विश्वास आहे काम करणारी व्यक्ती आहे धडाकेपास निर्णय घेणारी व्यक्ती आहे आणि अजितदादा देवेंद्रजी आणि एकनाथजी एकत्र येतील तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये याही पेक्षा चांगले निर्णय घेतील याच्यावरती माझा विश्वास आहे नक्कीच पण अजून एक, एक मुद्दा आहे कालच्या तुमच्या भाषणामध्ये तुम्ही जागा वाटपाच्या मुद्द्याला कुठेतरी तोंड फोडलंय काय नक्की तुमच्या डोक्यात चाललंय माझ्या डोक्यात काय चाललं नाही माझं <laughs> डोकं एकदम प्लेन आहे आणि काल मी बोललो ते अतिशय ठामपणे बोललोय त्या भूमिकेशी आज देखील मी ठाम आहे कुठेही दुमत नाही कारण लोकसभेमध्ये जागा वाटप झालं ते खरं तर आम्हाला एकवीस जागा द्यायला हव्या पंधरा जागा दिल्यात ठीक आहे पण त्या पंधरा जागा देण्याच्या आधी भाजपच्या दोन आधीच उमेदवार जाहीर झाले मग शिवसेनेच्या पंधरा जागा त्यावेळेला काय जाहीर झाल्या नाहीत अगदी फॉर्म त्या शेवटच्या क्षणाला तुम्ही त्या जागा का काढून ठेवल्यात व तेही देखील ज्याच्या एकनाथ शिंदे जाहीर करत होते सीट त्या तिथं भाजपची माणसं तिथे हा आमचंच ठाणं आमचाच कल्याण आमचाच नाशिक पण आमचंच हिंगोली पण आमचीच पुणे पण आमचंच रायगड पण आमचंच घटना काय का चाललं आहे तुम्ही जिथं ज्याही केल्या तिथं कोणी शिवसैनिकांनी दावा केला का नाही ना मग ज्या सिटिंग खासदार शिवसेनेचे असताना तिथं भाजपच्या लोकांनी जे शेवटच्या क्षणापर्यंत दावे केले आणि आम्हाला उमेदवार लवकर द्याही करता दिले नाहीत तुम्ही आणि म्हणून आमचं नुकसान झालं आम्हाला तीन उमेदवार तुम्ही बदलायला लावलेत आम्ही तर सर्वे केला आहे त्या सर्वेमध्ये असं अडू आहे तुम्ही सर्व्हे केलात मग तुमच्याशीट का पडल्या त्याचं काय झालं त्या सर्व्हेचं मग या तीन जागा तर आमच्या भावना गवळी आमचा हेमंत पाटील वगैरे तीन जागा आमच्या आल्या असत्या त्या बदला लावल्यात तुम्ही आणि म्हणून मी काल तीस वेळा स्पष्टपणे म्हटलं जे लोकसभेला झालं ते मोदीजींचं नुकसान झालं ते भाजपचंच नुकसान झालं हे भाजपच्या मंडळींना समजायला हवं होतं कालची लोकसभेची निवडणूक ही मोदीजींच्या आणि भाजपाच्या अस्तित्वाची असताना देखील त्यांनी शेवटपर्यंत शिवसेनेच्या सीट पडाव्यात म्हणून राजकारण केलं का संशय माझ्या मनामध्ये होता आणि म्हणून ते बोललो जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होता कामा नये एकनाथजींना म्हटलं शंभर जागा मागून घ्या आतापासून विधानसभेला आणि शिवसेनेच्या आणि भाजपच्या जागा एकाच वेळेला जावी झाल्या पाहिजेत आणि राष्ट्रवादीच्या आणि आतापासून सगळ्यांना कामाला का लावा म्हणजे जे भाजपला जे, जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होणार नाही हीच भूमिका काल मांडली आणि अजूनही ठाम आहे त्यासाठी गमदार बोलतो ते बोलतो नाही पण तुम्ही जे काल भूमिका मांडली मुख्यमंत्र्यांनीही तुमच्या भूमिकेला संवर्धन दिलं भाषणातून पण एकंदरीतच हे सगळं बघत असताना तुम्ही आता एक मागणी करता आहात की विधानसभेला दोन्ही पक्षाच्या जागा ह्या एकाच वेळी जाहीर झाल्या पाहिजे होता परंतु लोकसभेच्या वेळेला जे झालं तर कुठं सापत्नक वागणूक मिळाली का असं वाटतंय का जागा वाटप करताना नाही नाही वागणूक वगैरे तुमची ही स्टेटमेंट मला कळते तुम्हाला दोघांमध्ये आमच्यामध्ये भांड लावून आहेत हे मला कळत आहे मला कुठेही मतभेद करायचे नाही आहेत आम्हाला इतकी टिकवायची आहे आम्हाला असे गोंडस शब्द वापरून आणखी मतभेद निमाण करून घ्यायचं नाही जे लोकसभेला नुकसान झालं ते विधानसभेला होता कामा नये शिवसेनेला शंभर जागा विधानसभेला मिळाल्याच पाहिजेत आणि त्या शिवसेना भाजप राष्ट्रवादीच्या सगळ्या जागा एकाच वेळेला जाहीर झाल्या पाहिजेत असे मी हात जोडून विनंती केलेली आहे दमबाजीनं नाही गागून नाही माझे शब्द कालचे बघा हात जोडून नमगत विनंती काय चुकलं आहे नक्कीच भाई अजून एक वेगळा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्येष्ठ नेते आहात तुमच्यासोबतचे जे गजानन कीर्तिकर आहेत जे काल या तुमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला होते आज त्यांचं एक स्टेटमेंट असं येतं की त्यांचे जे चिरंजीव आहेत जे उद्धव ठाकरे गटातून निवडणूक लोकसभेचे लढले होते त्यांनी तर त्यांचा जाणीवपूर्वक पराभव करण्यात आलेला आहे तिथं काहीतरी गडबड झाले अशा पद्धतीचं ते स्टेटमेंट आहे कसं बघताय तुम्ही गजाभाऊ ज्येष्ठ नेते आहेत आणि ते निष्ठावंत आहेत ते एकनाथ शिंदेसोबत खांदाला खांदा लावून काम करण्यासाठी आलेले आहेत ते पक्षाच्या विरोधात कदापि भूमिका घेणार नाहीत असा माझा ठाम विश्वास, विश्वास माजा आहे कुणी काही म्हटलं तर माझा विश्वास बसणार नाही गजाभाऊंच्यावरती माझा ठाम विश्वास आहे गजाभाऊ आपल्या पक्षाच्या विरोधामध्ये म्हणजेच एकनाथ शिंदेच्या पाठीत खंजी खूप असणार नाहीत असा पूर्ण विश्वास माझ्या मनामध्ये आहे एकूणच सगळं जर बघितलं तर सर्व भूमिका ज्या आहेत माझ्या ज्या मांडलेल्या मी स्पष्ट मांडलेल्या आहेत आणि कुठल्याही भूमिकेपासून मी माघार घेणार नाही अशाही पद्धतीची भूमिका या ठिकाणी रामदास कदम मांडताना दिसतात अनिल गुप्तासह गोविंद तुपे झी चोवीस तास मुंबई